आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर आहेत. सर, काय सांगाल, आज बावनकुळे यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही युतीमध्ये धोका दिलेला नाही, आम्ही नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे, कसं पाहता या वक्तव्याकडे? असं आहे की माननीय बावनकुळे साहेबांना स्मृतिभ्रंश झालाय. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ होता, हा इतिहास महाराष्ट्राचा आहे, आणि त्यामुळे आता आपण सत्तेत असल्यामुळे सत्तेचा जो माज आहे, कैफ आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना त्या करत असतील. तुम्ही SIT चौकशीची मागणी केली आहे ललित पाटील प्रकरणी. आता भाजपकडून असं प्रतिक्रिया येते आहे की जर का शासनाला वाटलं तर त्यावरती SIT चौकशी स्थापन केली. तर स्पष्ट मत असं आहे की SIT करा, आणखी कोणती चौकशी असतील त्या करा, आमचं काही मत नाही. पण दलित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये जो कोणता मंत्री इन्वॉल्व्ह आहे त्याची SIT चौकशी करा आणि महाराष्ट्र जनतेसमोर आणा ना. खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल. हे होते ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, ज्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही कोणतीही चौकशी करा पण ललित पाटील यामध्ये जो कोणी मंत्री आहे त्यावरती कारवाई करा. तसेच आदित्य ठाकरे यांची जी काही SIT चौकशी होते तीही त्यातही काही असेल तर तेही समोर येईल. कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सूरज मसुरकर, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.